भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची आज मुंबईत होती सभा. सुरक्षेच्या कडक उपाय योजना. मोदी समर्थक मोठ्या संख्येने सभास्थानी जमा व्हायला सुरुवात. दिल्लीमध्ये सरकार स्थापन करावं की नाही यासाठी आपच्या जनमत चाचणीसाठी आजचा शेवटचा दिवस. अरविंद केजरीवाल यांच्यासह पक्षाचे इतर नेते घेणार दिल्लीत आज चार ठिकाणी सभा. राहुल गांधी यांचा नरेंद्र मोदींवर थेट हल्ला. म्हणाले भारतासाठी काँग्रेसची नीती ही शांतता आणि सलोख्याची, अन्याय आणि द्वेषाची नाही. लोकसभा निवडणुकांआधी काँग्रेसनं घेतला जयंती नटराजन यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा. पक्ष संघटनेत मोठ्या बदलांचे संकेत. देवयानी खोब्रागडेच्या अपमान प्रकरणी उत्तम खोब्रागडेंनी काल घेतली आरपीआय अध्यक्ष रामदास आठवलेंची भेट. तर आठवले देवयानी प्रकरणाचा राजकारणासाठी वापर करतायत प्रकाश आंबेडकर यांचा आरोप. आणि रेल्वे प्रवाशांसाठी खुश खबर. आरक्षित तिकिटासाठी प्रवासाचा बेत रद्द झाला असेल तर कुटुंबीय करू शकतील त्याच तिकिटावर प्रवास.